राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरचा विस्तारित प्रकल्प थळ येथेच होणार आहे. हा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. लवकरच या प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे आढावा बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे उपस्थित होते. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की RCA प्रकल्पातील 140 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. हा प्रश्न प्रथम सोडवावा, नंतर विस्तारित प्रकल्प आणावा असे स्थानिकांचे म्हणणे होते. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जनसुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. RCF 140 प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. केंद्रीय रसायन मंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 140 प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटेल उदय सामंत यांनी सांगितले आहे. तसेच जनसुनावणी रद्द झाल्यामुळे RCF विस्तारित प्रकल्प अन्य राज्यात जाऊ शकतो असे चुकीच्या माहितीवर सांगितले जात आहे. लवकरच RCF विस्तारित प्रकल्पाची जनसुनावणी घेण्यात येईल. RCF विस्तारित प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही. हा प्रकल्प RCF थळ प्रकल्पाच्या परिसरातच होईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण कोणीतरी पत्रकार परिषद घेतली आणि हा प्रकल्प तिकडे जाईल म्हणून सांगितलं, जाणार नाही. मी सांगतो ना तुम्हाला, तर आपण 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 पत्रकार परिषद करतो की आर्ग्युमेंट करतोय, मी तेच सांगतो. मग त्याचा मुद्दा तेच सांगतोय मी की या बाबतीमध्ये जी मुख्य ऐका ना साहेब, मुख्यमंत्री मोदयांनी जी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्या 141 लोकांचा विषय सोडवण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर ही सुनावणी घेण्याचं फायनल झालेलं आहे. ही सुनावणी योग्य वेळी घेतली जाईल आणि हा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की RCF एक्सपान्शनचा प्रोजेक्ट हा रायगडमधनं बाहेर जाणार नाही याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे.